हॅलो मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. एम पी एस सी एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 25 ऑक्टोंबर 2018 रोजीच्या संपूर्ण दर्जेदार चालू घडामोडी, त्याचे संपूर्ण विश्लेषण आज आपण इथे तुमच्यासाठी प्रश्नोत्तरी स्वरूपामध्ये घेऊन आलेलो आहे, ज्या येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तर मित्रांनो, बघूया काय त्या घडामोडी. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही आमचे चॅनल एम पी एस सी एक्सपर्ट सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळू शकेल. तर मित्रांनो, बघूया त्या घडामोडी. प्रश्न पहिला आहे, 2020 पर्यंत भारतात कोणत्या प्रकारच्या वाहनांची विक्री बंद होईल? तर मित्रांनो, भारत स्टेज 4 टाईप म्हणजेच प्रकारच्या वाहनांची भारतात 2020 पर्यंत बंदी होणार आहे, विक्री बंद होणार आहे, याविषयी बघूया संपूर्ण माहिती. तर वाहनामधून होणारे प्रदूषण हे पर्यावरणाला हानिकारक असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 1 एप्रिल 2020 पासून भारतात भारत स्टेज 4 म्हणजेच BS4 या वाहनांची विक्री बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या वाहनांना पर्याय म्हणून 1 एप्रिल 2020 नंतर भारतात भारत स्टेज 6 प्रकारच्या इंजिनाचा वापर करावा लागणार आहे. 2017 एप्रिलमध्ये भारत स्टेज 4 वाहनांची विक्री अनिवार्य करण्यात आली होती. आताच्या भारत स्टेज 4 वाहनांची विक्री बंद झाल्यानंतर कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. तर मित्रांनो, भारत स्टेज काय आहे? तर भारत स्टेज हे एक निकष आहे, ज्या प्रकारचे ते इंजन असते, भारत स्टेज 4, भारत स्टेज 5, भारत स्टेज 6, यामध्ये मित्रांनो जे इंजन असते ते मॉडिफाईड असते, प्युरिफाईड असते, त्याद्वारे जे प्रदूषण आहे ते कमी होते, पर्यावरणाला जे हानी आहे ते कमी होते, त्या म्हणजे प्रॉपर एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन सिस्टीम प्रोव्हाइड केलेली असते, त्याचप्रमाणे त्यामध्ये प्युरिफाईड इंधन यूज होते, त्यामुळे मित्रांनो जे पर्यावरणाचे प्रदूषण आहे ते कमी होते आणि पर्यावरणाला कमी हानी पोहोचते. तर सध्या मित्रांनो भारतामध्ये फक्त दिल्लीमध्ये भारत स्टेज सिक्स हे सुरू आहे आणि संपूर्ण भारतात भारत स्टेज फोर चालू आहे. तर त्यानंतरचा प्रश्न, विश्व कृषी नेतृत्व शिखर संमेलन भारतात कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले आहे? तर ते मित्रांनो नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचा विषय आहे कनेक्टिंग फार्मर टू मार्केट. उद्घाटक आहे या कार्यक्रमाचे, या संमेलनाचे संजय अग्रवाल सचिव आहे ते भारताचे कृषी आणि सहयोगचे. त्यानंतर या संमेलनाचा हेतू आहे की 2022 पर्यंत भारतातील शेतकऱ्यांचे जे उत्पन्न आहे ते दुप्पट करणे आणि त्याबाबत शेतकऱ्यांच्या विविध हितासंबंधी निर्णय. त्यानंतर भारताचे विद्यमान कृषीमंत्री कोण आहे? तर ते आहे मित्रांनो राधामोहन सिंग. हा प्रश्न आला होता फूड अँड सिव्हिल सप्लाय इन्स्पेक्टरची जी एक्झाम झाली होती महाराष्ट्र शासनातर्फे तिथे. त्यानंतरचा प्रश्न, मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत नुकतेच स्पार्क या योजनेच्या वेब पोर्टलचे उद्घाटन केले. स्पार्क हे कशासाठी आहे, म्हणजे स्पार्कचे लॉन्ग फॉर्म काय आहे? तर त्याचे लॉन्ग फॉर्म आहे मित्रांनो स्कीम फॉर प्रोमोशन ऑफ अकॅडमिक अँड रिसर्च कोलॅबरेशन. तर मित्रांनो जे भारतातील चांगले मोठे इन्स्टिट्यूट आहे, फेमस इन्स्टिट्यूट आहे, त्याचप्रमाणे इंटरनॅशनल जे इन्स्टिट्यूट आहे त्यांच्यामध्ये कोलॅबरेशन करून एक चांगल्या दर्जाचे कसे उच्च दर्जाचे भारतातील जे शैक्षणिक संस्थान आहे ते विकसित करण्यात येईल यासाठी हे प्रयत्नशील राहील. तर हे मित्रांनो पोर्टल आणि ह्या वेब पोर्टलचे नुकतेच मित्रांनो उद्घाटन झाले आहे आणि हे आहे स्कीम फॉर प्रोमोशन ऑफ अकॅडमिक अँड रिसर्च कोलॅबरेशन. त्यानंतरचा प्रश्न बघूया, परमाणु ऊर्जा आणि अंतराळासाठी केंद्रीय राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार डॉक्टर राजेंद्र सिंग भारतातील कोणत्या शहरात नुकतेच 10व्या परमाणु ऊर्जा संमेलनाचे उद्घाटन केले? म्हणजे डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी नुकतेच भारतातील कोणत्या शहरात 10व्या परमाणु ऊर्जा संमेलनाचे उद्घाटन केले? तर त्यांनी नवी दिल्ली या शहरामध्ये 10व्या परमाणु ऊर्जा संमेलनाचे उद्घाटन केले. संमेलनाचा विषय होता न्यूक्लिअर पॉवर टुवर्ड्स अ क्लीन अँड बेसलोड एनर्जी. त्यानंतरचा प्रश्न, चीनने जगातल्या सर्वात मोठ्या कार्गो ड्रोनचे नुकतेच परीक्षण केले, त्याचे नाव काय आहे? तर त्याचे नाव आहे मित्रांनो FH-91 असंसुद्धा शॉर्टफॉर्म आहे त्याचं, म्हणजे FH-91. हे ड्रोन मित्रांनो 1500 kg भार वाहून नेऊ शकते. त्याची पुन्हा मॅक्झिमम क्षमता आहे 5000 kg आपण वाढू शकतो आणि त्याची रेंज आहे 1200 km. त्यानंतरचा प्रश्न, पेटीएम पेमेंट बँकेचे नवीन CEO आणि MD बनून कोण नियुक्त झाले आहे नुकतेच? तर सतीश के गुप्ता मित्रांनो पेटीएम पेमेंट बँकेचे सध्या CEO आणि MD बनून म्हणजेच व्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहे. आणि पेटीएमचे मित्रांनो संस्थापक आहे ज्यांनी पेटीएम या कंपनीची स्थापना केली ती आहे विजय शेखर शर्मा. आणि पेटीएम या बँकेची पेटीएम पेमेंट बँक या बँकेची स्थापना झाली 2017. त्यानंतरचा प्रश्न, नुकताच वेस्ट इंडिजच्या कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला? तर मित्रांनो ड्वेन ब्रावोने भारतामध्ये IPLमध्ये खूप फेमस खेळाडू आहे, तो चेन्नई सुपर किंग्स सोबत खेळत होतो असतो. तर मित्रांनो हे होते आजचे करंट अफेअर
25 तारखेचे. जर तुम्हाला आवडले तर हा व्हिडिओ एक वेळा लाईक करा, त्याचप्रमाणे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.